वेगवेगळ्या स्तरावर भाऊंचे अनेक चाहते काम करत आहेत आणि या कार्यामध्ये आजचे तरुण सुद्धा मोठ्या हिरेनेनं सहभागी होत आहेत. आज आपल्या गोव्यामध्ये मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट चं बांधकाम चालू आहे. या इंटरनॅशनल मोपा एअरपोर्टला दयानंद बांदोडकर एअरपोर्ट असं त्याचं नामकरण होणं काळाची गरज आहे. जे आधी मोगो पक्षाक बहुमत मेळटाले हो मोगो पक्षाचे लोक प्रेमी आसले तशें लोकां मदीं वातावरण तयार जाल्लें आसा. येता त्या विधानसभेक 2021 विधानसभेक प्रचंड सगळे लोक प्रचंड बहुमतान परतून ह्या मोगो पक्षाक सत्तेर हाडटले. फक्त तुम्हाला दोन शब्द सांगतोय. आजपर्यंत भाऊसाहेबाची राजवट 17 वर्ष त्याने राजवट केली पण कुठलाही भ्रष्टाचार नाही आहे. विकास म्हणजे विकास आणि विकास भाऊसाहेबांच्या डोळ्यासमोर फक्त विकास होता भूमिपूत्राचा. आज आमची आठवण येते आम्हाला भाऊसाहेबांची. आज जे भाऊसाहेब बांदोडकर व गरीब लोकांचा नेतो आहे तेणी हांगसर की आमच्या पहिलो तो आमचो चीफ मिनिस्टर गोंयाचो आसा आणि तेणी खूपशे तेजे विजन असे आसले की ते गरीब लोकांचो हे आसलो तो भाऊसाहेब आणि ते म्हाका इतले हे दिसता की ते हांव ह्या पार्टीन जॉईन झालो पण ते म्हाका इतली उमेद दिसता कित्याक भाऊसाहेब बांदोडकराचे विजन घेऊन पुढे वयचे असे म्हाका दिसता आणि त्याच्यात विजन घेऊन समज या आईज इतले मिनिस्ट्री त्याचे विजन घेऊन पुढे सरलेले झाले आईज इतले हे जावचे करप्शन जावचे नाहले ह्याच्या पुढे म्हाका दिसता की ते असे भाऊसाहेबचे आम्ही विजन घेऊन पुढे आम्ही गोयन बरे करून दाखयतले. हांवें भाऊसाहेब बांदोडकर 48वी पुण्यतिथी हांगासर आमी साजरे करपाक हांगा जमलेले आहात. आयज मोगो पक्ष ह्यो पेडणे तालुक्यान आयज पळोवंक गेले जाल्यार दोनूय मतदारसंघान आयज बऱ्यापैकी स्ट्रोंग जाल्लो आहा आनी बऱ्यापैकी कार्यकर्ते तयार जाल्ले आहात. तशेंच आमची बूथ संघटना आनी वेगळेवेगळे जे दुसऱ्या पार्टीतले कार्यकर्ते आहात ते आमकां जॉयंट जाल्ले आहात. एमजी पार्टीन आमी प्रवेश इतल्याच खातीर केला की भाऊसाहेब बांदोडकराचे जे विचार असले जे ग्रामीण भागांत त्यांच्यानी शाळा सुरवात केली गावागावांत भुरग्यांक शिक्षण अवेलेबल केले तशेंच शेतकऱ्यांक खुबशे त्यांच्यानी स्किम्स हाडले कूळ मुणकार कायद्या खातीर. आयज तुमी पळयतात जाल्यार मामलेदारान कितलेशेच हजारांनी केसीस पेंडींग पडलेले आहात आनी तेची दखल आयज कोण घेना कितलीशीच वर्सां ते झगडटात. आयज भाऊसाहेब बांदोडकर हेजी 48 पुण्यतिथी आज 48 वर्ष जाली तो आमकां सोडून गेल्या आनी तेजे एक भाऊसाहेबाचे एक विजन आशिल्ले ते आतां खुबशे लोकांचे कमी आसा की तांकां जे गोंयचे जे कितपत पडलेले 100 वर्ष तेंचे अन्याय जाल्लो अशे लोक शिकचे अशे लोक फुडें येवचे अशें तेजें एक स्वप्न आशिल्लें आनी ते प्रमाणे तें स्वप्न तेगेलें साकार जाल्लें आसा. कित्याक तेणें पळयलें की आमच्या गोंयांत कानकोपऱ्यांत सगळे कडेन शाळा जाय शाळा आनी शाळा जाल्या नंतर भुरगे आकार घेवंक शकतले बारीक लोक जे आसा गरीब लोक जे आसा ते आकार घेवंक शकतले आनी आकार घेवन फुडें वचपाचें तांकां साद्य जातलें बऱ्याक पडटलें म्हण हें तेजें एक मनांक आशिल्लें आनी तेजे प्रमाणे पयलू तेणें गोंयांत सगळे कडेन शाळा घातल्यो आनी ते शाळे लागून आयज खुबशीं इस्कोलां जावपाक पावलीं आनी जे 100 वर्स अन्याय जाल्यात ज्यो हांगा 450 वर्स पाकले आशिल्ले त्या वेळार आमचे खुबशे अन्याय जाल्ले आसा गोंयांत त्या वेळार ते आयज ते तकले धरून सगळे जे गोंयचे आसा लोक जे आसा तेणी विचार करचे सगळे मागास लोक जे आसा तेणी विचार करचे आनी जाता तितलें शिक्षण घेवन फुडें वचपाचे प्रयत्न करची आनी सदांच तेजी एक याद दवरची बांदोडकराची बाबा हें तेणें आमकां शिकपा लागून खुबशी मदत केल्ली. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जर खऱ्या अर्थान गोंयांत जर कोणीन जर रुजयलें जाल्यार ते आदरणीय भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर. खरं म्हळ्यार हे ब्रीद वाक्य जे आसा ते भाऊसाहेब बांदोडकरान दिले ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानूय दिले ना ते छत्रपती शिवाजी महाराजानू दिले ना तर 500 वें शेंकड्यान हे ब्रीद वाक्य दिले तर ते गौतम बुद्ध हेणेन दिले. वो स्वता एक राजकुंवर आशिल्लो
त्या राजकुवराक दिसतले की बहुसंख्य जे लोक जे आसात ताणीन ह्या सर्व राज्य करचे, तांचे हिता खातीर निर्णय घेवचे, तांचे सुख कित्यान आसा त्या ताणीन पळोवचे, आणि हो तेदे वळा वयलो हो ब्रीदवाक्य संपूर्ण भारता भितर देणारे हे गौतम बौद्ध. किती असतले ह्या एखाद्या ब्रीदवाक्यान, कितली ताकद असे ह्या ब्रीदवाक्यान, पण खरोखरच हे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य पाचव्या शेकड्यान जर दिल्ले आशिल्ले ते भाऊसाहेब बांदोडकरांच्या प्रत्येक पुण्यतिथीक आणि प्रत्येक जयंतीक आम्ही सातत्यान त्याचो उल्लेख करतो. भाऊसाहेब बांदोडकरान बहुजन समाजाक मुखार हाडपा खातीर सातत्यान प्रयत्न केलो, पूण आज बहुजन समाज आज शिकिल्लो आसा, सवरलेलो आसा. बहुजन समाजाक कितें जाय कितें नाका हे सगळ्यांक आज खबर आसा. तरी आसतना थोड्यो विकृतीचे लोक जे आसात ते आपल्या वैयक्तीक स्वार्था खातीर, आपल्या वैयक्तीक स्वार्था खातीर आज खंय तरी आडंदरीन व्हरपाचो ह्या बहुजन समाजाक फटयत आसतना आमी पळयतात. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव फक्त राजकारणा पुरते आसात आणि म्हाका दिसता आताय थोडे राजकारणाचे आता ढोलाचेर तोणी पडिल्ली आसा, पूण भाऊसाहेब बांदोडकरांचे कितें कार्य, भाऊसाहेब बांदोडकर ही व्यक्ती कितें आशिल्ले, ताचे मन कशें आशिल्ले हे जाणून घेऊपा खातीर आमका इतिहासान वसप हे तितलेच महत्वाचे. त्या मनशान गोंय राज्य आज ह्या स्तराक पावयले ज्याका युगपुरुष म्हणून नाव मेळ्ळे. ते पहिले मुख्यमंत्री 1963 भाऊसाहेब बांदोडकर हे झाले, आणि म्हाका नक्कीच स्वाभिमान आसा की ते पहिले आमदार मडकय मतदारसंघात जे हांव आतां रिप्रेझेंट करतां गेली पास कम त्या कॉन्स्टिट्युएन्सीचे पहिले आमदार, मागीर ते मान्य केले. आणि ताणी जे काम गोयात केले ते न भूतो न भविष्य, आणि असे काम कोणूच करू शकना. आणि ताका एकूच उपाय म्हणजे निष्ठावंत जे मगो पक्षाचे उमेदवार असा जे हाजे फुडें केन्नाच उडयो मारचे ना असे निष्ठावंत उमेदवार, शिकिल्ले उमेदवार, बरे कॅरियर आशिल्ले उमेदवार आमी दिवपाचे ठरयला. आणि इतलेंच मागता गोयच्या जनते कडेन की ह्या फावटी दोळे उगडून मतदान करात, 21 आमदार आमचे निवडून दिवपा खातीर प्रयत्न करात, आणि जे कितें गोंयात ना, भाऊसाहेब बांदोडकरांचे मोठे विजन आशिल्ले गोंयात गोंयकारपण दवरून मुखार वचपाचे, आणि ताका जग सिकेरा सारखे जे ओपोजिशन लिडर आशिल्ले तांचो पाठिंबोय आशिल्लो. आणि त्या खातीरूच हांव मागतां की परत एकदां जागृतायेन सगळे एकठांय जाया आणि जी दिशा दिल्ली वटेन गेल्या ती परत एकदा गोंया वटेन हाडात. करून सेंटेन्सीस चेंज करून भूमिपुत्र म्हणटा पळय तें नांव काडून हें बील परतून हाडपाक जाय. आमकां कूळ मुणकार म्हणून गरिबांक दिल्ले, आमच्या गोंयकारांक दिल्ले टेनन्सी एक्ट जो हाडलो आणि बारीक समाजाचे लोकांक शाळेन धाडले म्हणून आमचो पळय हो लिडर आयज शिकोंक पावलो. जो तर ती शाळा नासली जाल्यार हो आमचो लिडर बाब नागवेकर आयज शिकचो नासलो. कितकेच जाण हिंगा आहा पळय आदले सिनियर आयज शिकलेले आहा, ते एस एस सी केल्ले आहा,